नमस्कार. एक्सपर्ट मेडिसिन ॲडवाईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासाठी माहिती घेऊन आलेली आहे डेक्झोरेंज या सिरपविषयी. बघूयात की हे सिरप कशासाठी यूज केलं जातं, याची प्राईज, MRP, कोणत्या कंपनीचं आहे, साईड इफेक्ट, डोस, सगळे टोटल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खूप म्हणजे खूप महत्त्वाचं हे सिरप आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. असे खूप लोक आहेत की ज्यांना भूक न लागणे किंवा वजन न वाढणे किंवा शरीरामधले हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असणं अशा त्यांच्या तक्रारी ह्या कंटिन्यू चालू असतात, तर त्यांच्यासाठी हे डेक्झोरेंजचे सिरप खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे. हे सिरप कशासाठी यूज केलं जातं हे सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जेव्हा ॲनिमिया ही कंडिशन झालेली असते, ॲनिमियामध्ये हे सिरप दिलं जातं. तर ॲनिमिया म्हणजे काय? तर शरीरातलं रक्ताचं प्रमाण कमी होणं किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण हे कमी होणं. हिमोग्लोबिन जेव्हा शरीरातलं कमी होतं तेव्हा अर्थातच लाल रक्तपेशी ह्या कमी होतात, आणि लाल रक्तपेशी ह्या शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा नियमित ठेवण्याचा रोल प्ले करत असतात. आणि जेव्हा त्यांची संख्या ही कमी होते तेव्हा अर्थातच हिमोग्लोबिनचं प्रमाण हे कमी होतं आणि ॲनिमिया हा निर्माण होतो आणि त्याने खूप जास्त अशक्तपणा येतो. तर ह्या अशक्तपणामध्ये हे डेक्झोरेंजचे सिरप दिलं जातं. आता आपण सर्व डिटेल बघूयात की हे सिरप कोणत्या पेशंटला चालतं, कुणाकुणासाठी हे दिलेलं जातं. तर पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना अशक्तपणा खूप आहे अशा लोकांसाठी, ज्यांना भूक लागत नाही, ज्यांना वजन खूप वाढवायचं आहे, किंवा काही कंडिशनमध्ये काय होतं ऑपरेशननंतर खूप जास्त ब्लड हे वाया गेलेलं असतं, किंवा काही केसेस असे असतात की ॲक्सिडेंट झाल्यानंतर पण खूप जास्त ब्लड हे निघून गेलेलं असतं शरीरातलं, तेव्हा हे सिरप दिलं जातं. जेव्हा शरीरामध्ये नॅचरलीच रक्ताची कमतरता असते किंवा काही लेडीजमध्ये पिरियडनंतर खूप जास्त प्रमाणात ब्लिडिंग होतं, प्रेग्नन्सीमध्ये ज्या लेडीजचा हिमोग्लोबिनचा काउंट खूप कमी आहे किंवा रक्त त्यांच्या शरीरामध्ये खूप कमी आहे, प्रेग्नन्सी डिलिव्हरी थोड्या दिवसावरती आलेली आहे आणि शरीरामध्ये रक्त खूप कमी आहे, तर अशा कंडिशनमध्ये हे सिरप दिलं जातं. आपला साधा जनरलाइज विकनेस आहे, किंवा काही लोक म्हणतात बघा डोळ्यासमोर सारखे अंधारे येतात, तर ज्यांच्या डोळ्यांना सारखे अंधारे येत असतात तर त्या लोकांना पण हे सिरप दिलं जातं. अर्थात वयस्कर लोकांना ही जास्त प्रॉब्लेम असतो. ज्यांना भूक अजिबातच लागत नाही त्यांना हे सिरप तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्याचा डोस वगैरे सगळं मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे. आणि हे सिरप आहे ते अल्कोहोल बेस्ड आहे, त्यामुळं अर्थातच ह्याने भूक ही खूप जास्त लागते. आणि ह्या सिरपचा आणखी एक यूज म्हणजे ह्या सिरपने जर तुमचं वेट वाढलं तर ते वेट कमी होत नाही. समजा दुसरं एखादं जर आपण भूक वाढण्यासाठीचं किंवा वजन वाढण्यासाठीचं जर औषध चालू केलं तर ते औषध आहे तोपर्यंतच वजन वाढतं आणि ते औषध बंद केल्यानंतर वजन कमी होतं, तर ह्या सिरपने ते बिलकुल होत नाही. जेव्हा शरीरामध्ये आयर्न, फोलिक ॲसिड किंवा व्हिटॅमिनची जेव्हा कमतरता असते, म्हणजे लोह, जीवनसत्व ह्यांची ज्यावेळी कमतरता असते तेव्हा हे सिरप दिलं जातं. काही लोकांची तक्रार असते की हातपायांना मुंग्या येतात, हातपाय गळतात, तर अशा लोकांना पण हे सिरप दिलं जातं. अजून एक प्रॉब्लेम असतो जेव्हा म्हणजे लोक म्हणतात मला आतून ताप आल्यासारखं वाटतो, आतून तर ताप गरम लागतं पण जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो किंवा घरीच टेम्परेचर चेक करतो, दुसरे लोक जेव्हा त्या व्यक्तीच्या शरीराला हात लावतात तेव्हा त्या शरीर पूर्ण थंड असतं किंवा एकदम नॉर्मल लागतं, परंतु ते लोक म्हणतात की मला आतून ताप असल्यासारखं वाटतो, तर ह्या कंडिशनमध्ये तुम्ही हे सिरप देऊन बघा, नक्कीच तुमची ही तक्रार दूर होईल. किंवा काही लोकांना मूळव्याधाचा त्रास असतो किंवा पोटामध्ये जखमा झालेल्या असतात, पेप्टिक अल्सर म्हणतात, तर त्या कंडिशनमध्ये पण शरीरातला ब्लड लॉस हा खूप झालेला असतो. आणि त्या कंडिशनमध्ये मुळं जर शरीरातील ब्लड हे कमी झालं असलं तर तेव्हा तुम्ही हे सिरप द्या, शरीरातील रक्ताचे प्रमाण हे नक्कीच वाढेल. अजून एक ह्याचा यूज म्हणजे इम्युनिटी बूस्टर, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पण हे सिरप दिलं जातं. असे याचे खूप म्हणजे खूप सारे उपयोग आहेत. हे आपण लहान मुलांना पण देऊ शकतो, मोठ्या माणसांना प्रेग्नन्सीमध्ये, ब्रेस्ट फीडिंगमध्ये, वयस्कर लोकांना पण हे सिरप दिलं जातं. प्रेग्नन्सीमधला याचा यूज बघूयात. जेव्हा लेडीज प्रेग्नंट असते तेव्हा बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी हे शरीरामध्ये आयर्नची खूप जास्त गरज असते किंवा हिमोग्लोबिनची खूप जास्त गरज असते, आणि तेव्हा ते जे वाढणारं बाळ आहे ते आईच्या शरीरातलं सर्व हिमोग्लोबिन हे त्याच्या वाढीसाठी घेतं, मग तेव्हा आईसाठी हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होते आणि हिमोग्लोबिनची कमतरता झाल्यामुळं त्या प्रेग्नंट लेडीजला ॲनिमिया होऊ नये म्हणून हे सिरप दिलं जातं. ज्या लेडीज ब्रेस्ट फीडिंग करतात किंवा त्यांना पण थकवा जाणवतो, अशक्तपणा जाणवतो, तर अशा लेडीजलाही हे सिरप खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. तशी तर सर्व माहिती या सिरपवरतीच लिहिलेली आहे. हिमॅटिनिक सिरप म्हणजेच रक्त वाढवणारं सिरप आहे. याच्यामध्ये आयर्न आहे, फोलिक ॲसिड आहे, व्हिटॅमिन B12 आहे,
म्हणजे फेरिकामोनियम सिट्रेट, सायनोकोबालामाइन आहे, फोलिक ऍसिड ऍसिड आणि अल्कोहोल बेस्ड सिरप आहे. ही टोटल माहिती याच्या पॅकवरती दिलेली आहे. आता आपण या सिरपचे काही साईड इफेक्ट्स वगैरे आहेत का बघूयात. तर साईड इफेक्ट हे सर्वांनाच होतील असं नाही, काही लोकांना याचे साईड इफेक्ट्स हे जाणवू शकतात. तर ही सिरप घेतल्यानंतर काही लोकांच्या तोंडाची टेस्ट आहे ती चेंज होऊ शकते, काही लोकांमध्ये वॉमिटिंग वगैरे होऊ शकतं. आणि हे कसं अल्कोहोल बेस्ड आहे त्याच्यामुळं यांनी झोप लागू शकते, त्यामुळे ही सिरप मोस्टली झोपतानाच घ्या. काही लोकांच्या शौचालयाच्या वेळी जातील तेव्हा त्याचा कलर हा स्टूलचा कलर हा ब्लॅक असू शकतो. जास्त सिरियस असेल तर याचे काही साईड इफेक्ट्स असे नाही आहेत. आता आपण याचा डोस बघूया. तर एकदम लहान मुलांपासून हे सिरप सुरू करता येतं, परंतु 2 ते 6 वर्षाच्या मुलांसाठी ह्या डेक्झोरेंजमधून पेडियाट्रिक डेक्झोरेंज म्हणून सिरप अव्हेलेबल असतं, त्याची माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर सध्या आता हे सुरू आहे तर आपण याचाच डोस कंटिन्यू करूया. तर 6 ते 10 वर्षाच्या दरम्यान जर मुलं असतील तर त्यांना 5 ml एकच टाईम द्यायचं. जेव्हा तुम्ही जर याचा वापर टॉनिक म्हणून करणार असाल, बाळाची भूक वाढवण्यासाठी जर तुम्हाला करायचं असेल, तर हे फक्त 5 ml रात्री एकदा बाळांना द्या, शक्यतो जेवण करूनच द्या. आणि 10 वर्षापासूनचे जे पुढचे मुलं किंवा अडल्ट लोक, मोठी माणसं, महिला, लेडीज सगळे, त्यांच्यासाठी 10 ml हे ओडी घ्यायचं. त्यांना पण तुम्ही जर टॉनिक म्हणून घेणार असाल तर फक्त एकच टाईम घ्यायचं, ओडी म्हणजे वन्स टाईम, दिवसातून एकच वेळा. आणि जर तुम्ही ॲनिमियाच्या कंडिशन असेल, शरीरातील हिमोग्लोबिन हे खूप कमी झालं असेल, खूप अशक्तपणा असेल, तर अशा पेशंटने 10 ml 2 वेळा घ्यायचं, म्हणजे मोठ्या माणसाने 10 ml सकाळी, 10 ml संध्याकाळी. आणि हेच अशक्तपणा जर लहान मुलांमध्ये असेल, लहान मुलांमध्ये जर हिमोग्लोबिनची कमतरता असेल, तर 6 ते 10 वर्षाच्या दरम्यानची जी मुलं आहेत त्यांनी 5 ml 5 ml सकाळी, 5 ml संध्याकाळी असा डोस तुम्ही कंटिन्यू करू शकता. शक्यतो सर्व माहिती कव्हर करण्याचा मी याच्यातून प्रयत्न केलेला आहे. तरी पण तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा. तुम्हाला जर दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.